अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये मी जावं, त्यांना भेटावं. त्यांची खूप मोठी अपेक्षा माझ्याकडून नसते, परंतु मला त्यांच्या वेदना कळतात. ज्या शहराला दिवसातून दोन दोन वेळा पाणी येत होतं, त्यावेळेला अनेक वेळेला हे पाणी येतसुद्धा नाही, अनेक वेळा एकच वेळा येतं. आता तर एकच वेळा सोडण्याची हे सुरू झालेली आहे. शेवटी पाण्याचं स्व नियोजन करायला लागतं. पाण्याचं नियोजन करत असताना मी केवळ सावंतवाडी शहराचं नियोजन केलेलं नाही, तर माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागाला पाणी मिळावं म्हणून 200 कोटीची तिलारी स्कीम सुरू केली. त्याच्यामधून वेंगुर्ल्याला तर 2 ठिकाणहून पाणी येणार आहे. सावंतवाडी ज्या शहर ज्यांना पाणी देतं, त्या माझगाव चराठा इथल्या भागालासुद्धा पाण्याची आज गरज आहे, आणि त्यांना पाणी मिळावं म्हणून तिथं तलाव तयार केलेला आहे, जो नवीन कॉम्प्लेक्स होतो आहे. ह्या कॉम्प्लेक्सचे पैसेसुद्धा मी नगराध्यक्ष असताना आणि त्याच्यानंतरच्या काळात मी आणून इथं ठेवलेले आहेत. 5 कोटी रुपये त्याच्यासाठी आणून ठेवलेले होते. अधिकचे पैसे लागतील तर तेसुद्धा देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. ह्याची ह्यासुद्धा गोष्टीची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली जाणार आहे. चांगला असा कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभारला जाणार आहे. काही लोक अशा गोष्टीचं भांडवल करतात की आम्ही तलावाच्या काठावर बाजार आणला. बाजार आणला म्हणजे काय झालं, तलावाची झोपडपट्टी करून टाकलेली आहे. ज्या तलावाच्या आजूबाजूचं सगळी अतिक्रमणं काढून तो तलाव मी सुंदर बनवला, त्याची अशी अवस्था होताना मला मनापासून दुःख होतं. तो भाग कशासाठी आहे, सावंतवाडीतले जे तरुण असतील त्यांना फिरायला मिळावं, सावंतवाडीतले जे वृद्ध नागरिक आहे त्यांना संध्याकाळच्या वेळेला तिथल्या कट्ट्यांवर बसून आनंद उपभोगता यावं. त्याच्याऐवजी जर तिथं कलकलाट होत असेल, तिथं जर भाजीपाल्याची विक्री होत असेल, टाकलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधी तिथे येत असेल, तर ज्या सावंतवाडीच्या आकर्षणाने सगळे पर्यटक इथे येणार आहेत, एक हेरिटेज शहर म्हणून हे शहर विकसित होत असताना अशा तऱ्हेचं चुकीचं नियोजन या शहराचं होत असेल तर ते चुकीचं होईल. या शहरामध्ये नव्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मी आणतो आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्वीचासुद्धा माझ्या काळामध्ये मी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक गोष्टी शेवटी पब्लिक मेमरी शॉर्ट असते. इथं असलेलं जगन्नाथराव भोसले उद्यान असेल, इथं असलेलं पर्यटक स्वागत केंद्र असेल, इथं असलेलं शिल्पग्राम असेल, इथं असलेलं हेल्थ पार्क असेल, इथं येत असलेला सुंदर जिमखाना ग्राउंड असेल, तिथं समाज मंदिरच्या तिथं झालेली सुधारणा असेल, तिथं झालेलं बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल, प्रत्येक गोष्ट मी जीव ओतून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये कुठेतरी मिसमॅनेजमेंट होते त्याला मलासुद्धा मनापासून वाईट वाटतं. शेवटी माझी बांधिलकी ही सावंतवाडीतल्या सर्वसामान्य नागरिकांची आहे. या ठिकाणी मी बांबूचा प्रकल्प आणलेला होता, आज तो तिथं बंद पडलेला आहे. महिलांसाठी काजूचा प्रकल्प आणलेला होता, तो बंद पडलेला आहे. कोणाला जर असं वाटत असेल की आम्ही याचं डिझाईन ह्या कॉम्प्लेक्सचं डिझाईन करत असतानासुद्धा अमित कामत नावाचे आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याबरोबर 3 ते 4 बैठका माझ्या कोल्हापूरला झाल्या. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक झाली पाहिजे असं माझा एक पूर्वीपासूनचा स्वभाव राहिलेला आहे. नरेंद्र उद्यानच्या इथं आम्ही जमिनी ॲक्वायर केलेल्या होत्या, त्या जमिनीचं ॲक्विजिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, कारण त्याचा कोणी पाठपुरावाच केलेला नाही. बाहेरच्या वाड्यामध्ये मटन मार्केट व्हायचं होतं, त्याच्यासाठी 5 कोटी रुपये दिलेले होते. गेल्या काही वर्षामध्ये 40-45 कोटीपेक्षाची जास्त रक्कम मी दिलेली असताना काही लाख रुपये दिले असं म्हणणं हे लोकांना शेवटी तुम्ही किती काळ शेवटी कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. हे सगळं कशासाठी केलेलं आहे की जमिनी असल्या तर तुम्ही नवीन नवीन प्रकल्प आणू शकता, आणि याच्यासाठी वेगवेगळ्या जमिनी संपादित केल्या, ते सुद्धा पैसे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचून त्या जमिनी ताब्यात घेऊन तिथं नवीन नवीन प्रकल्प करायचे आहेत. आणि सावंतवाडीमध्ये सावंतवाडी म्हणून लोक आली पाहिजेत, केवळ हायवेवर आहे म्हणून सावंतवाडी येता का म्हणे. नवीन हायवे तर सावंतवाडीला येतो आहे, जो ह्याच्यावरून येतो आहे संकेश्वरून येतो आहे तो सावंतवाडी मार्गे जाईल. परंतु हे जात असतानासुद्धा सावंतवाडीचं जे महत्त्व आहे, एक पर्यटन शहर म्हणून, एक ऐतिहासिक शहर म्हणून, एक खेळण्यांचं शहर म्हणून, एक हँडीक्राफ्ट शहर म्हणून, ही ओळख आपल्याला जपायला लागेल. आणि ही ओळख जपण्यासाठी जसं मी सांगितलेलं आहे की मी स्वतः जाऊन प्रत्येक भागामधल्या विकासासाठी स्वतः काम करेन, तसंच सावंतवाडी शहराला नुसता निधी देऊन भागत नाही, तिथलं कामसुद्धा करून घ्यायला लागेल. इथलं जे सुंदर असं नाट्यगृह मी बांधलेलं होतं, पावसाच्या काळात ते कोसळलं, कोणी त्याच्याकडे लक्षसुद्धा नाही दिलं, परंतु पुन्हा ते उभारण्यासाठी पैसेसुद्धा त्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून मी दिलेले आहेत. एवढंच नाही तर ते एअर कंडिशन करायला पैसे दिलेले आहेत. तिथं मग नवीन आधुनिक त्याचा अंतर्गत सजावट करण्यासाठी पैसे दिलेले आहेत, तिथल्या फर्निचरसाठी पैसे दिले आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिलेले आहेत. कुठल्या गोष्टीसाठी पैसे दिलेले नाहीत ते विचारा. परंतु हे सगळं अस्तित्वात आलं पाहिजे तर मला स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागेल, आणि स्वतः हे मी करून दाखवेन. आतापर्यंत करून दाखवलेलं आहे, पुढेसुद्धा करून दाखवत असताना केवळ तिथं असलेल्या पदाधिकाऱ्यांवर सोडायचं
आणि आपण नुसता निधी पाठवत राहायचा, हे पुढच्या काळात घडणार नाही. प्रत्येकाचा आढावा घेणं, प्रत्येक स्कीम ज्याला पैसे दिलेले आहेत त्याचा आढावा घेणं, नवीन पाण्याच्या स्कीमला पैसे आणणं, ती पाण्याची स्कीम इम्प्लिमेंट करून आणणं. या पाण्याच्या स्कीमचं धरण जुनं होतं, या जुन्या धरणावर जर मान्यता द्यायची असेल तर नाशिकला जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे मी किमान एक वर्षभर पाठपुरावा केला. त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करायचं, त्याची कॅपॅसिटी कशी वाढवायची, प्रत्येक लहान लहान गोष्टीचा पाठपुरावा करायला लागतो. असं देत नाही आम्ही, एखादा ठराव करून एखादी स्कीम होत नाही, एखाद्या वेळेला पैसे येत नाहीत. आणि म्हणून कोणावरही टीका करणं हा माझा स्वभाव नाही. जे लोक माझ्यावर टीका करतात, मोठ्या माणसांवर, ज्या झाडावर फळं असणार त्याच्यावर सगळेच लोक दगड मारणार. म्हणून स्पेशालिटी हॉस्पिटलला जे मी 35 कोटी रुपये मंजूर करून दिले ते काम पेंडिंग आहे. आणि दुसरं एस टी स्टँडचं काम पेंडिंग आहे. एस टी स्टँड हे सुद्धा एक लोकांचा दुवा असतो की लोक जी येतात त्यांना येण्याचा मार्ग हा एस टीद्वारे असतो. सर्वसामान्य मनुष्य एस टीद्वारे प्रवास करत असतो, तर ते एस टी स्टँडसुद्धा अत्यंत सुसज्ज होण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत. एकंदरीतच सावंतवाडीचा तुम्ही आता खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स ही मी विशेषतः जी घेतली होती ती जिल्हा बँकेच्या संदर्भात घेतलेली होती, पण सावंतवाडी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही तो कधी काढला तर तो मला तोंडपाठ असतो. अगदी इथं तो क्रिकेटचा मारलेला बॉल पाण्यात गेल्यानंतर त्या मुलांना किती वाईट वाटतं याची मला जाणीव होती, म्हणून मी तिथं स्लॅबसाठी पैसे दिले. आणि त्या स्लॅबचं भूमिपूजन दुसरेच करतात, त्यांना माहितीसुद्धा नसतं की हा जाणारा रस्ता तयार करतो आहे मी दलित वस्तीपासून त्यांच्या स्मशानभूमीबरोबर, त्याच्याचबरोबर तो बॉलसुद्धा पाण्यात जाणार नाही एवढीसुद्धा काळजी घेण्याएवढे आत्मीयता ही माझी मनामध्ये सावंतवाडीतल्या तरुण वर्गाच्या बाबतीत आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ज्याला सावंतवाडीच्या नगरपालिकेची इलेक्शन लागेल त्याला त्याच्याबद्दल अवश्य बोलेन. परंतु ह्या चुका काय, आमच्या अध्यक्ष असताना काही चुका झालेल्या आहेत. आमचं जे अंडरग्राऊंड मी हे दिलेलं होतं, विजेचं अंडरग्राऊंड कनेक्शन करण्यासाठी 5 कोटी दिलेले होते, ते लॅश झालेत. म्हणून काय कोणी चुकीचा मनुष्य ठरत नाही, म्हणजे त्या चुकासुद्धा आम्ही मान्य करतो ना, तिथं त्यांच्याकडून चुका झाल्या असतात त्यासुद्धा मान्य करतो. म्हणून याच्यापुढे मी काय करायचो की नुसते पैसे पाठवायचो परंतु त्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नव्हतो. याच्यापुढे आपण एक वडीलदार मनुष्य म्हणून त्यांनासुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे. आमची बॉडी झाली तरी त्यांना असंच नुसतं मोकळेपणा देणार असं नाही, तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काम करून घेणार. नाहीतर जसे MSEB चे पैसे ते लॅप्स झालेले होते ते परत मला पैसे 5 कोटी आणायला लागणार, तसे परत पैसे लॅप्स व्हायला देणार नाही, प्रत्येक काम करून घेणार. आणि माझं एक स्वप्न आहे सावंतवाडीच्या बाबतीत, जे संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं स्वप्न आहे, की आपल्याकडे जी छोटी शहरं असतात याला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम लागत नाही. याच्यामध्ये काय होत असतं की याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सेप्टिक टँक असतं आणि त्याचं पाणी बाहेर येत असतं. तुम्ही जर हे पाणी शुद्ध करण्याची योग्य अशी योजना राबवली तर खूप कमी खर्चामध्ये शहरं अतिशय सुंदर होऊ शकतील, डासमुक्त होऊ शकतील. मी स्वतः बसून, भले तो प्रशासकाचा काळ असून दे किंवा नवीन येणाऱ्या लोकनियुक्त प्रतिनिधींचा असून दे, यांना मार्गदर्शन करून हे करून घेणार आहे, जेणेकरून डासमुक्त आपण सावंतवाडी करू शकू. आणि ड्रेनेजचा जो वास येतो अनेक ठिकाणी तो सगळा दूर करायचा आहे. आणि ते मात्र माझं खऱ्या अर्थाने पुढच्या काळात येणारा तो नवीन प्रकल्प असेल. इतर सगळे प्रकल्प पैसे दिलेले आहेत पण पूर्ण करायचे, या प्रकल्पाला सुद्धा पैसे दिलेले होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.